अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ओढर येथे झालेल्या वादळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सदर बाब ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या कानावर शेतकऱ्यांनी घातली असता गिरीश महाजन यांनी तात्काळ आदेश देऊन पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना केल्या आहेत। त्यामुळे तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात आले। यावेळी पंचनामा करण्यासाठी तलाठी निधी मानेकर, कृषी सहाय्यक जे बी राठोड, पोतवाल ईश्वर ठाकूर तसेच शेतकरी पृथ्वीराज भगतसिंग पाटील, गोविंदसिंग पाटील, नंदकिशोर पाटील, राम पाटील, संतोष पाटील, रामदास पाटील, सुभाष कोकाटे आदी शेतकरी उपस्थित होते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।